जालना इथल्या शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांकरता सनस्ट्रोक रूमची उभारणी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात उन्हाचा बारा बेचाळीस अंशांवर गेला आहे त्यामुळे उन्हात फिरणाऱ्यांना उन्हाचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ बेड आणि एसी रूम मिळावी याकरता जिल्हा सामान्य रुग्णालयात सनस्ट्रोक रूमची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये पुरुषांकरता चार बेड आणि स्त्री रुग्णांकरता तीन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत राज्यातल्या अनेक भागात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्याचं सा बघायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीनं दोन वर्षांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली या धरणातील गाळ लोकसभा लोकसहभागातून काढण्याचा धाडसी निर्णय घेतला आज त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित म्हणून दापोली शहर पाणीटंचाई मुक्त आहे ऐन उन्हाळ्यातही दापोलीकरांना मुबलक पाणी मिळत आहे दापोली नगरपंचायतीनं पाणी टंचाईवर मात केली आहे शहरातील नागरिक दापोली नगरपंचायतीच्या कामावर समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभागाचं फलित नेमकं काय असतंय तेच मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे नारगोली धरण आहे या धरणातला लोकसभागातून गाळ काढण्यात आला होता त्यामुळे दापोलीकरांची जी तहान आहे ती आताही भागवली जाते कारण उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला दापोलीकरांना सामोरे जावं लागत होतं टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ नगरपंचायतीवरती आली होती लाखो रुपये पाणी टंचाईवरती खर्च केले जात होते मात्र आता वीस लाख लिटर याच धरणातून दापोलीकरांना पाणीपुरवठा केला जातो आहे दापोलीकरांची तहान भागलेली आहे हे सगळं लोकसहभागाचं फलित आहे तत्कालीन मुख्य मुख्याधिकारी महादेवराव रोडगे तसेच नगराध्यक्ष आणि विद्यमान जे नगरसेवक होते त्यांनी धाडशी निर्णय घेतला आणि या निर्णयाचं दापोलीकरांनी मोठं कौतुक केलं आता त्याचंच आपणाला फलित पाहायला मिळतंय शिवाजी गोरे न्यूज एटीन लोकमत नारगोली धरण रत्नागिरी धरणातला गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता साठवण क्षमता वाढली आहे दापोली शहराला आपण दोन एम एम एल डी पाणी रोज दैनंदिन पुरवठा करतो आणि सध्यासुद्धा तोच पाणीपुरवठा चालू आहे सध्या पाणीपुरवठा एक दोन दिवस आड करून आम्हाला भरपूर पाणी भेटतो पाण्याचा का आम्हाला काही त्रास नाही ह्याच्या आधी चिक्का त्रास होता टँकरनी पाणी हे करायचे आणि लोकांची चिक्का भानगडी व्हायची पण आता आम्हाला आनंदाने आम्ही पाणी भरतो आणि आम्हाला भरपूरसा पाणी त्या पुरवठा होता